आपल्या गावातील बातम्या सर्वात अगोदर पाहण्यासाठी आजच आय न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच प्ले स्टोअरला जाऊन आय न्यूज सटाणा मोबाईल ऍप डाउनलोड करा. काळूनानाजी नगर परिसरातील शिंपी समाज मंगल कार्यालयाजवळील शोष खड्ड्याच्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधीसह डास मच्छरांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे शिंपी समाज मंगल कार्यालयात संपन्न होणारे नियोजित कार्यक्रम रद्द होऊन कार्यालयाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार घेऊन संत शिरोमणी नामदेव महाराज सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटून व्यथा मांडली. शिंपी समाज मंगल कार्यालयाला लागूनच गटारींच्या पाण्याचा शोष खड्डा आहे. काळूनानाजी नगर मधील गटारींचे व शौचालयाचे पाणी या शोष खड्ड्यात गेल्या अनेक वर्षांपासून साचत आहे. परिसरातील नागरिकांनी याविषयी वारंवार पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. माजी नगरसेवक मुन्ना शेख यांनी देखील या प्रश्नांवर अनेक वेळा पालिकेच्या सभागृहात बैठकीतून आवाज उठविला होता. आश्वासना व्यतिरिक्त त्यांच्या पत्रात काहीच पडले नाही. गेल्या काही दिवसांपासून शोष खड्डा भरून वाहू लागला आहे. त्याचे पाणी मुख्य रस्ता व शिंपी समाज मंगल कार्यालयासमोर पसरल्याने दुर्गंधी व डास मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या प्रकाराला नागरिक त्रस्त झाले आहेत, तर मंगल कार्यालयात आरक्षित झालेल्या नियोजित कार्यक्रम व दुर्गंधीमुळे रद्द झाल्याने शिंपी समाज मंगल कार्यालयाचे पदाधिकारी संतापले. पदाधिकारी परिसरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने पालिकेत जाऊन मुख्याधिकारी नितीन बागुल यांची भेट घेतली व सदरचा प्रकार व होत असलेले नुकसान त्यांच्या निदर्शनास आणून दिले. हे पाणी या भिंतीला लागून सगळं माझ्या कार्यालयात येतंय आणि त्या कार्यालयात पाणी घुसल्यामुळे कमीत कमी 10 तारखा तिथं कॅन्सल झाल्या. हे आम्हाला आमचा एक तर छोटा समाज आहे, एक छोटीशी जागा आहे आमच्याकडे, आर्थिक उत्पन्नाचं साधन तेवढंच आहे आमच्याकडे. मी तुम्हाला मागे व्हिडिओ दाखवला, तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ मुख्याधिकारी बागुल यांनी शिष्टमंडळाच्या व्यथा शांततेत ऐकून घेतल्यात. पालिकेच्या मुख्याधिकारी पदावर 6 महिन्यापूर्वी मी हजर झालो. हीच समस्या माझ्या समोर आल्यानंतर मी प्रत्यक्ष घटनास्थळी कर्मचाऱ्यांसह भेट दिली. समस्या कायमस्वरूपी संपवण्याच्या दृष्टिकोनातून काम सुरू केले आहे. तांत्रिक बाबींमुळे वेळ लागत आहे. 15 दिवसांच्या आत हा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन देऊन तात्पुरता आजच शोष खड्ड्यातील सांडपाणी यंत्राच्या सहाय्याने उपसले जाईल व परिसरात जंतुनाशक पावडर फवारली जाईल अशी ग्वाही दिली. आता एक काम करा, तिथं टीम द्या, जेवढे काही पावडर मारायचं तेवढं पूर्ण ट्राय करा. तुमचा 5.5-6 वर्षाचा प्रश्न आहे बरोबर, आणि मी जे 5 महिन्यापासून आरोग्य साठ्यामध्ये पहिले व्हिजिट तुमच्या इथं केली आणि तुमचा प्रश्न गांभीर्याने घेऊन अनेक अनेक अडचणी होती यांना माहिती होते. आमचा कचवे तुम्ही एक काम करा बाबा, तुम्ही स्वतः जा, तुमचं स्वतः उभं राहून काम करून घ्या. आई